तुमच्यासाठी महत्त्वाच्या चालू घडामोडी. आपला नवीन महिना चालू होत आहे, तर नवीन महिन्याच्या ऑगस्ट महिना जो आहे, जुलैपर्यंतचा काल संपलेला आहे सर्व. आपण चालू घडामोडी 31 जुलैपर्यंतच्या या कव्हर केलेल्या आहेत. संपूर्ण महिन्याचे व्हिडिओज आपले अपलोड झालेले आहेत आणि आता आपण ऑगस्टसाठी सुरुवात करतोय. ऑगस्टच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. तुम्ही आतापर्यंत आपलं चॅनल MPSC लक्ष हे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण आजपासून तुमच्यासाठी संध्याकाळी अजून एक व्हिडिओ तुमच्या भेटीला येणार आहे, जो आपल्या सब्जेक्टच्या तयारीसाठी अतिशय महत्त्वाचा असेल. संपूर्ण तयारी तुमची व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. त्यामुळे आपलं चॅनल MPSC लक्ष हे तुम्ही सबस्क्राईब करा आणि सोबत जो बेलशेप आयकॉन आहे तो सुद्धा क्लिक करा. तुम्ही आम्हाला अनअकॅडमीवरती सुद्धा फॉलो करू शकता. अनअकॅडमीवरती हा प्रोफाईल असणार आहे. लक्ष MPSC या नावाने मी अवेलेबल आहे आणि मॅडमसुद्धा, डॉक्टर प्रीती मॅडमसुद्धा तुम्हाला अनअकॅडमीवरती गाईड करतील. https://unacademy.com/user/DrPreeti असं मॅडमचं तिथे प्रोफाईल आहे. तिथे मॅडम तुम्हाला जे विषय आहेत त्या विषयांसंदर्भात पूर्ण गायडन्स तिथे दिलं जाईल. तर तिथेसुद्धा तुम्ही त्यांना फॉलो करा. कालच आपला जो व्हिडिओ आहे जुलै महिन्याचा, संपूर्ण जुलै महिन्याच्या ज्या चालू घडामोडींचा प्रश्नसंच जो आहे हा काल अपलोड झालेला आहे. काल संध्याकाळी 5 वाजता अपलोड झालेला आहे. तुम्ही हा बघितला नसेल तर हा सुद्धा बघून घ्या. इथे वरती जो आयशेप आयकॉन आहे इथे जरी क्लिक केलं तरी तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. संपूर्ण जुलै महिन्याच्या चालू घडामोडी यामध्ये आपण कव्हर केलेल्या आहेत. टेलिग्राम चॅनल हे सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा. याच्यावरती आज सकाळीच 29 जुलैच्या चालू घडामोडींचे जे नोट्स आहेत ह्या अपलोड झालेले आहेत, तर हे सुद्धा तुम्ही बघून घ्या. 30 जुलैच्या नोट्स ह्या सुद्धा अपलोड झालेल्या आहेत, तर ते तुम्ही नक्की बघा. आज आता फार वेळ न करता आपण सुरुवात करूया. आजची सर्वात पहिली बातमी म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची 98वी पुण्यतिथी आहे. 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. आणि लोकमान्य टिळक जे आहे, स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी, राजकारणी, तत्त्वज्ञ, संपादक, लेखक, शिक्षक, वक्ते असे बरेच त्यांच्याबद्दलचं आपण सांगू शकतो. स्वातंत्र्य लढ्यामधलं त्यांचं जे कार्य आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. गेल्या रविवारी नरेंद्र मोदी यांनी मन की बात जो कार्यक्रम झाला होता यामध्ये सुद्धा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं नाव घेतलं होतं. त्यांच्याबद्दल हे जी त्यांची पुण्यतिथी आहे त्याबद्दल चर्चा केली होती. सोबतच त्यांचा जो जयंती होती ही 23 जुलै रोजी झाली होती. तर यांच्याबद्दलची जी संपूर्ण माहिती जी आपल्या सर्व परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाची असते यांच्याबद्दलसुद्धा आपला व्हिडिओ अपलोड झालेला आहे. इथे जो आयकॉन आहे या आयकॉनवरती तुम्ही क्लिक केलंस इथेसुद्धा तुम्हाला त्यांची लिंक मी देणार आहे. दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 98वी जयंती. ज्या दिवशी बाळ गंगाधर टिळकांचा मृत्यू झाला त्याच दिवशी तुकाराम भाऊराव साठे म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला होता. तर त्यांच्या जयंतीप्रित्यर्थ बरेच सामाजिक न्याय मंत्रालयाद्वारे बरेचसे कार्यक्रम हे आज आयोजित करण्यात आलेले आहे. स्कॉलरशिप वाटप वगैरे बरेचसे कार्यक्रम आहेत. तर अण्णाभाऊ साठे यांचं कार्य जे आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. समाज सुधारणेसाठी त्यांनी जे काम केलं, एक समाजसुधारक, लोककवी, शाहीर म्हणून त्यांना ओळखलं जातं. साठे हे मांग समाजामध्ये जन्मलेले दलित होते आणि त्यांची उपज आणि ओळख त्यांचं लेखन राजकीय कृत्याशैलीचे केंद्रबिंदू म्हणून झालं. त्यांचं शिक्षण झालेलं नव्हतं. ज्या शाळेमध्ये त्यांच्यासोबत जी घटना झाली होती त्यामुळे त्यांनी 1.5 तासातच शाळा सोडली. परंतु त्यांचं नंतरचं जे सामाजिक कार्य होतं ते अतिशय महत्त्वाचं होतं. 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी जन्म झाला होता. त्यांनी मराठी भाषेमध्ये तब्बल 35 कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांची फकीरा ही जी कादंबरी आहे ही अतिशय गाजलेली. त्यांना 19व्या आवृत्तीमध्ये 1961 राज्य सरकारच्या उत्तम कादंबरीचा पुरस्कार मिळाला होता. त्यांचे अनेक लघुकथांचा संग्रह आहेत, 15 संग्रह आहेत, ज्यामध्ये मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये तसेच 27 अभारतीय भाषांमध्ये भाषांतरित सुद्धा केल्या गेल्या आहेत. त्यांच्या कादंबरी, लघुकथा याच्या या व्यतिरिक्त त्यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, 12 पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील 10 गाणी लिहिले आहेत. राजकारणामध्ये सुद्धा ते गेलेले. पहिल्यांदा ते कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावित होते आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकींना अनुसरून दलित कार्याकडे ते वळले आणि दलित कामगारांच्या आणि जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांनी आपल्या कथांचा वापर केला. बॉम्बेमध्ये म्हणजे मुंबईमध्ये स्थापन झालेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात त्यांनी आपलं उद्घाटनपर भाषण दिलं होतं. त्या भाषणामध्ये त्यांनी दलितांच्या साहित्याबद्दल बरंचसं वक्तव्य तिथे केलं होतं. तर त्यांची सुद्धा आज 98वी जयंती आहे.
राज्याने जलनियमनासाठी एक उपाययोजना करण्याचं ठरवलेलं आहे. जलनियमन आलेलं आहे. भूजल पुनर्भरण आता हे बंधनकारक करण्यात आलं असून त्याशिवाय पाणीपुरवठा आणि भोगवटा प्रमाणपत्र सोसायट्यांना मिळणार नाही किंवा निवासी किंवा अनिवासी इमारतींना मिळणार नाही असं शासनाने स्पष्ट केलं आहे. ही यंत्रणा कायमस्वरूपी उभारणे गरजेचं आहे आणि ही उभारल्याशिवाय कायमस्वरूपी पाणीपुरवठा आणि भोगवट्याचं प्रमाणपत्र मिळणार नाही असं शासनाने सांगितलं आहे. ही जी आहे नवीन भूजल नियमावली करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र भूजल विकास व्यवस्थापन आणि अधिनियमाची अंमलबजावणी करण्यासाठी ही नियमावली निश्चित करण्यात आलेली आहे. या नियमावलीमध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण समजून घेऊयात. त्यामध्ये राज्यातील भूजलाची पातळी खालवल्या भागात म्हणजे जे अधिसूचित क्षेत्र आहे इथे पाणी पुनर्भरणासाठीच्या उपाययोजना करणं आता बंधनकारक करण्यात आलं आहे. पाणी साठवण संरचनेचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येणार असून निवासी आणि अनिवासी इमारतींवरही पाण्याच्या पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करण्याची यंत्रणा उभारण्याचे बंधन करण्यात आलं आहे. आता हे पाण्याचे पुनर्भरण करण्याची यंत्रणा म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग ज्याला म्हटलं जातं. रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा आता सर्वच इमारतींवरती ही बंधनकारक करण्यात आली आहे. ही यंत्रणा उभारल्याशिवाय कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याचं आणि भोगवट्याचं ज्याला ऑक्युपेशन सर्टिफिकेट म्हटलं जातं हे दिलं जाणार नाही आहे. या अधिसूचित केलेल्या क्षेत्रामध्ये पीक योजना तयार करताना उपलब्ध पाण्यापैकी 30% पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याचं बंधनसुद्धा घालण्यात आलं असून या क्षेत्रामध्ये जास्त पाणी लागणाऱ्या पिकांच्या लागवडीसाठी पेरणीच्या 30 दिवस आधी जलसंपत्ती समितीकडे अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी भूजल प्राधिकरणाकडून निश्चित केलेले शुल्कसुद्धा भरावे लागेल. सांगितलेल्या जेवढं क्षेत्र सांगितलं आहे तेवढ्या क्षेत्रामध्ये लागवड करण्यात येईल. त्याच्यामध्ये जास्त क्षेत्रामध्ये लागवड करू देण्यात येणार नाही. याचं क्षेत्र वाढणार नाही याचीसुद्धा दक्षता घेतली जाणार आहे. या कायद्यानुसार राज्यात अस्तित्वात असलेल्या सर्व विहिरींची राज्य भूजल प्राधिकरणाकडे नोंद करावी लागणार आहे. नोंदणी प्रमाणपत्र घेतल्यानंतर विहिरीतील पाण्याची शेती किंवा औद्योगिक वापरासाठी अनिर्बंध उपसा करण्याचे अधिकार आता कोणालाच राहणार नाहीत. तसेच विहिरीमधून पाण्याचा उपसा करण्यासाठी शुल्क आकारण्यात येणार असून खोल विहिरीतून उपसा करण्यासाठी अधिक शुल्क द्यावा लागणार आहे. आणि भूजलाची पातळी खालवलेल्या भागातून उसासारख्या जास्त पाणी लागणाऱ्या पिकांच्या लागवडीस पाणलोट जलसंपत्ती समितीची परवानगी यापुढे घ्यावी लागणार आहे. हे नियम कुठले कुठले आहेत तर त्यासुद्धा आपण समजून घेऊया. नव्या नियमांनुसार विहिरीची खोली 200 फुटापर्यंत घेता येणार आहे. मात्र त्यापेक्षा जास्त विहिरीची खोली केवळ पिण्याच्या पाण्यासाठी खोदता येईल. केवळ पिण्याच्या पाण्यासाठी 60 मीटरपेक्षा अधिक खोल विहीर खोदण्यास प्राधिकरण परवानगी देईल. विंधन विहिरी घेण्याचा व्यवसाय करणाऱ्यांना विंधन यंत्राची नोंदणी करावी लागणार आहे आणि नोंदणी 3 वर्षासाठी असून त्यानंतर त्यांना खोदकाम करता येणार नाही. सांडपाणी घनकचरा प्रक्रिया न केलेल्या मलप्रवाह आणि भारतीय मानक ब्युरोकडून निश्चित करण्याचे आदेश या प्राधिकरणाकडून देण्यात आले आहे. सोबतच या प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्यामुळे विल्हेवाट न लावणाऱ्या सर्वच कारखाने उद्योग कृषी प्रक्रिया पशुसंवर्धन या सर्वांवरती बंदी घालण्याचे अधिकार प्राधिकरणाला देण्यात आलेले आहेत. त्यामुळे हा एक उपाययोजना ज्या आहे या करण्यात आलेल्या आहे ज्या उपाययोजनांच्यामुळे भूजल पातळी वाढण्यास थोडीफार मदत होऊ शकेल. गोपाळ कृष्ण गांधी यांना राजीव गांधी पुरस्कारासाठी यांची निवड झालेली आहे. राजीव गांधी सद्भावना पुरस्कार यांना जाहीर झाला आहे. ते पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल होते. त्यांना सांप्रदायिक एकता शांतता आणि सद्भावनेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल 24वा राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार देण्याचं निश्चित करण्यात आलेला आहे. 20 ऑगस्टला त्यांना हा पुरस्कार जवाहर भवन येथे दिला जाईल. याचं स्वरूप जे आहे ते सन्मानपत्र 10 लाख रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. क्रीडा क्षेत्रातील बातम्या. भारतीय महिलांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी ती म्हणजे भारताने उपांत्यपूर्व फेरीमध्ये आता प्रवेश मिळाला आहे. भारताची उपांत्यपूर्व मध्ये लढत आयर्लंड सोबत होईल. भारताने काल इटलीवरती 3-0 अशा गोल फरकाने मात करून उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. म्हणजे क्वार्टर फायनलमध्ये भारताची निवड भारत आता हा पोचलेला आहे. प्री क्वार्टर फायनलमध्ये भारताने इटलीवर 3-0 अशी मात केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये जे 13 कोटी वृक्षारोपणाचा टार्गेट ठेवण्यात आलं होतं हे पूर्ण करण्यात आलं आहे. यामध्ये काल संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 15,53,61,000 जास्त वृक्षारोपण करण्याची आकडेवारी समोर आलेली आहे. तर आता पुढील वर्षासाठी 33 कोटी झाडे लावण्याचा टार्गेट आता ठेवण्यात आलेला आहे.
सर्वात जास्त झाडे जी आहे ही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये लावण्यात आली आहे, त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये झाडे लावण्यात आली होती. कुतुहले सदर, कुतुहल्या सदरामध्ये निओ मॅग्नेट म्हणजे निओडायनियमचे पासून तयार केलेलं जे मॅग्नेट आहे किंवा चुंबक आहे याच्याबद्दल माहिती आली आहे. निओडायनियमचे दोन अणू लोखंड आणि लोहाचे 14 अणू आणि बोरॉन यांच्या मूलद्रव्यातून एक अणू निर्माण होतो. हे मिश्रण जे होतं त्याला निओ चुंबक किंवा निओ मॅग्नेट असं म्हटलं जातं आणि याचा उपयोग हा बराच जास्त आहे. 1982 साली जनरल मोटर्स आणि सुमिटोनो स्पेशल मेटल्स या दोन कंपन्यांनी निओडायनियमचे संमिश्र शोधलं आणि विकसित केलं. निओ मॅग्नेट व्यवहारात वापरलं जाणारं सर्वात शक्तिशाली असं कायमस्वरूपी चुंबक हे आहे. याचं जे मिश्रण केलं जातं त्याच्या मिश्रणातून चुंबकीय गुणधर्म चांगल्या प्रकारे दिसतात. तसं निओडायनियम हे जे आहे हे 200 डिग्री सेल्सिअस पर्यंत सुद्धा चुंबक म्हणून कार्यरत होतं, पण त्याचं मिश्रण लोखंड आणि बोरॉनबरोबर केल्यास चुंबकीय गुणधर्म बऱ्याच प्रमाणात वाढतात. अनेक उपकरणांमध्ये अल्निको हे संमिश्र चुंबक म्हणून वापरलं जात होतं, पण आता बऱ्याच ठिकाणी निओ मॅग्नेट वापरलं जातं. जसं हार्ड डिस्क, कॉम्प्युटरचे हार्ड डिस्क, लाऊडस्पीकर, हेडफोन, बऱ्याच प्रकारच्या दरवाजांचे लॉक्स यामध्ये निओ मॅग्नेट सोबतच मोबाईल फोनच्या स्पीकर्स, ऑटो फोकस आणि तत्सम छोट्या मोठ्या उपकरणांसाठी याचा उपयोग केला जातो. वाऱ्यांचं जनित्र म्हणजे एरो जनरेटर जे आहेत पवनचक्कीमध्ये वापरले जाणारे जनरेटर्स यामध्ये सुद्धा याचा उपयोग होतो. तसेच ताराईन हत्यारं, कॉम्प्रेसर्स, पॉवर स्टेरिंग यासाठी सुद्धा याचा उपयोग हा केला जातो. इलेक्ट्रिक कार्स तयार करणाऱ्या टोयोटा कंपनीच्या गाडीमध्ये जवळपास 1 किलो निओडायनामी हे निओ मॅग्नेटिकच्या रूपाने वापरलं जातं इलेक्ट्रिक कारमध्ये टोयोटाच्या. आणि चुंबकाचे उपयोग झाले तसेच बरेचसे उपयोग आजकालच्या काळामध्ये होऊ शकले, जसे चुंबकीय गुणधर्म असणारे दागिने, चुंबकीय गुणधर्म असणारी अगदी लहान मुलांची खेळणी आणि पॅराशूट बंद करण्याच्या तंत्रज्ञानासाठी सुद्धा निओ मॅग्नेट्स हे वापरले जातात. तर ही निओ मॅग्नेटबद्दल कुतुहलमध्ये आलेली माहिती होती. ती माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत शेअर करा. आज संध्याकाळी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊया मित्रांनो. मित्रांनो करा अभ्यास, बना अधिकारी. धन्यवाद.